चला तयारी करूया स्पर्धा परीक्षेची। या व्हिडिओ मधील माहितीमुळे तुमच्या शैक्षणिक ज्ञानात भर पडणार आहे, तसेच आपल्या मुलांना विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे। तरी संपूर्ण व्हिडिओ पाहत रहा। पाहुयात पहिला प्रश्न, ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय पाहुयात, एक पंजाब, दोन उत्तर प्रदेश, तीन मध्य प्रदेश आणि चार दिल्ली। तुमची वेळ सुरू होत आहे आता। उत्तर आहे दिल्ली, या ठिकाणी ताजमहल आहे। पुढचा प्रश्न, संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? पर्याय पाहूयात, नागपूर, दोन पुणे, तीन अमरावती आणि चार जळगाव। तुमची वेळ सुरू होत आहे आता। आणि उत्तर आहे नागपूर। नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे। पाहुयात पुढचा प्रश्न, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कोठे घेतली? आणि पर्याय आहेत पंढरपूर, दोन पैठण, तीन आळंदी आणि चार सासवड। सांगा उत्तर। आणि उत्तर आहे आळंदी। आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली। पाहुयात पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? माहेरची साडी, श्यामची आई, छोटा जवान आणि श्वास। आणि उत्तर आहे श्यामची आई। या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले होते, तो पहिला चित्रपट आहे मराठी। शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? नंदा देवी, केटू, कांचनगंगा आणि कळसुबाई। तुमची वेळ सुरू होत आहे आता। पर्याय आहे कळसुबाई, हे सर्वात उंच शिखर आहे। तुमच्यासाठी एक कोड, कोकणातून आली माझी सखी, तिच्या मानेवर दिली मी बुक्की, तिच्या घरवर पसरल्या लेखी, सांगा पाहू मी कोण। हुमन आहे कोडे समजा। उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। तसेच शैक्षणिक व्हिडिओ असतील, निबंध व निवडक भाषणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन। तोपर्यंत आपण ही व्हिडिओ शेअर करा व सामान्य ज्ञानात भर पाडा। धन्यवाद।